नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो रोजगार हमी योजनेअंतर्गत आपल्या गावातील कामगारांची यादी तुम्हाला पाहायची असेल तर ती कशी पाहायची त्याचबरोबर तुम्ही स्वतः जर रोजगार हमी योजनेअंतर्गत जर रेजिस्ट्रेशन केलं असेल तर तुमचं नाव या ह्याच्यामध्ये यादीमध्ये समाविष्ट झालं आहे का तुमचं स्वतःचं जॉब कार्ड बनलेलं आहे का हेही या यादीमध्ये आपण पाहू शकतो तर ही यादी कशी पाहिजे म्हणजेच गावातील रोजगार हमी योजनेअंतर्गत कामगारांची यादी कशी पाहिजे त्याचबरोबर आपलंही नाव रोजगार हमी योजनेअंतर्गत जर आलेलं आहे का आपलं जॉब कार्ड तयार झालेलं आहे का हे कसं पाहायचं याबाबतची सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधून ब्राऊझर ओपन करायचा आहे ब्राऊझर ओपन केल्यानंतर आपल्याला इथे टाईप करायचं आहे यन रेगा असं फक्त टाईप करा आणि सर्च करा हे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर इथे भरपूर साऱ्या लिंक ओपन आलेल्या दिसतील तुम्हाला सर्वात महत्वाची सूचना म्हणजे तुम्ही जेव्हा ही सर्व प्रोसेस करता तुम्हाला सुद्धा हा मोबाईल आडवा पकडायचा आहे म्हणजे तुम्हाला वेबसाईटचा व्यू व्यवस्थित दिसेल बघा आलेल्या लिंकपैकी पहिलीच लिंक दिसेल महात्मा गांधी नॅशनल रूलर ही लिंक आपल्याला इथे ओपन करायची आहे ही लिंक ओपन केल्यानंतर आपल्यासमोर एक वेबसाईट ओपन झालेली दिसेल त्याचबरोबर एक पॉपॉप ओपन उप झालेला दिसेल तर यातील हा पॉपॉप आपल्याला क्लोज करायचा आहे आणि त्यानंतर आता ही आपल्याला वेबसाईट दिसत आहे तर या वेबसाईटला थोडंसं झूम करूया म्हणजे तुम्हाला ऑप्शन दिसेल बघा या आडव्या लाईनमध्ये जर ऑप्शन आपल्याला एक दिसत असेल पंचायत जी पी पी एस झेड पी हा ऑप्शन मी इथे हायलाईट ही करून दाखवलेला आहे बानाने तर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचा आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या वेबसाईटचं नवीन पेज ओपन झालेलं दिसेल आणि पंचायत असा एक सेक्शन दिसेल पंचायत सेक्शनच्या मध्येच पहिला ऑप्शन आपल्याला दिसतोय ग्रामपंचायत तर या ग्राम आपल्याला क्लिक करायचं आहे ग्रामपंचायतवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा वेबसाईटचं नवीन पेज ओपन झालेलं दिसेल या पेजवर ग्रामपंचायतचा सेक्शन आलेला दिसेल आणि याच्यामध्ये आपल्याला चार ऑप्शन दिसत आहेत डेटा एंट्री जनरेट रिपोर्ट अथोराइज आणि सेंट वेज लिस्ट असे ऑप्शन दिसत आहेत त्यामध्ये आपल्याला जनरेट रिपोर्ट हा दुसरा ऑप्शन दिसतो या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे या जनरेट रिपोर्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या वेबसाईटचं नवीन पेज आलेलं दिसेल आणि इथे आपल्या भारतातील सर्व राज्यांची यादी दिसेल तर यातून फक्त आपल्याला आपलं राज्य बघायचं आणि त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथून मी महाराष्ट्र बघतो आणि ह्याच्यावर क्लिक करतो तुम्ही तुमच्या राज्याप्रमाणे इथे क्लिक करू शकता बघा स्टेटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे नवीन पेजवर एक फॉर्म आलेला दिसेल स्टेटमध्ये रिपोर्ट या सेक्शनमध्ये पहिला ऑप्शन दिसतोय स्टेट तिथे आपल्याला आपण निवडलेलं राज्य आलेलं दिसेल त्यानंतर फायनान्शियल इयर आपल्याला कोणत्या वर्षासाठी ही लिस्ट बघायची आहे त्या वर्षाची लिस्ट आपण इथे ते वर्ष निवडायचं आहे वर्ष निवडल्यानंतर दुसरा ऑप्शन खाली दिसतोय डिस्ट्रिक्ट या या रकानेवर क्लिक केल्यानंतर इथे जिल्ह्यांची यादी आलेली दिसेल या यादीमधून आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर खाली ब्लॉक असा ऑप्शन दिसतोय सिलेक्ट ब्लॉक वर क्लिक करा इथे तालुक्यांची यादी येईल त्या तालुक्यांच्या यादीमधून स्वतःचा तालुका आपण निवडायचा आहे आणि तालुका आल्यानंतर सर्वात शेवटी पंचायत म्हणजे आपल्या ग्रामपंचायतची नावं इथे येतील याच्यावर क्लिक केल्यानंतर लिस्ट येईल फक्त आपल्याला आपल्या ग्रामपंचायत यातून निवडायची आहे हे सर्व ऑप्शन आपले निवडून झाल्यानंतर आता खाली प्रोसिड नावाचं बटन आहे या प्रोसीडवर आपल्याला क्लिक करायचं आहे प्रोसिड या बटनवर क्लिक केल्यानंतर या वेबसाईटचं नवीन पेज ओपन झालेलं दिसेल ग्रामपंचायत रिपोर्ट असा इथे टायटल आलेलं दिसेल आणि ह्याच्या खाली आर वन आर टू आर थ्री आर फाईव्ह आर सिक्स असे सहा सेक्शन दिसतील त्यापैकी वन सेक्शन जो आहे जॉब कार्ड आणि रजिस्ट्रेशन त्याच्या अंडर आपल्याला पाचवा ऑप्शन दिसत आहे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन तर जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर इथे एक टेबल आलेला दिसेल सर्वप्रथम टेबलमध्ये अनुक्रमांक त्यानंतर जॉब कार्ड क्रमांक आणि नेम असे रकाने दिसत आहेत तर नेम या रकान्यामध्ये तुमच्या गावातील रोजगार हमी योजनेअंतर्गत जे कामगार आहेत त्या सर्वांची नावे इथे तुम्हाला आलेली दिसतील त्याचबरोबर त्याच्या समोरच्या रकान्यामध्ये जॉब कार्ड क्रमांक दिसेल जॉब कार्ड क्रमांक म्हणजे त्यांचं जे जॉब कार्ड आहे त्याचा तुम्हाला इथे नंबरही पाहायला मिळेल तर अशा पद्धतीने ही यादी पाहू शकतो आता तुम्ही स्वतः रजिस्ट्रेशन केलं असेल आणि या यादीमध्ये या फक्त तुम्हाला तुमचं नाव बघायचं आहे या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर तुमचं रोजगार हमी योजनेअंतर्गत जे के रजिस्ट्रेशन केलं होतं ते सक्सेसफुल झालेलं आहे आणि तिथे नोंद झालेली आहे आणि त्याच्या पुढे जर तुम्हाला जॉब कार्ड क्रमांक दिसत असेल तर तुमचं जॉब कार्ड ही तयार झालेलं आहे असं तुम्ही समजू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही गावातील रोजगार हमी योजनेअंतर्गत कामगारांची यादी पाहू शकता त्याचबरोबर स्वतःचं जर रोजगार हमी योजनेअंतर्गत रेजिस्ट्रेशन असेल तर या यादीमध्ये स्वतःचं नाव आलं आहे का स्वतःचं जॉब कार्ड बनलं आहे का हेही इथे पाहू शकता हा व्हिडिओ आणि ही माहिती जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि नॉलेजेबल वाटले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आणि नवनवीन माहिती तुम्हाला फ्रीमध्ये मिळत राहील धन्यवाद